विष्णुरूपी गरुड पुराण कथेवर या मंडळाकडून गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीचं आणि देखाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे गणेश भक्तांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचवणे. अर्थातच सध्याच्या जगात होणाऱ्या वाईट गोष्टी, घटना आणि महिलांवर होत असलेले अत्याचार, भ्रष्टाचार या सर्व गोष्टी गरुड पुराणामध्ये लिहिलेल्या आहेत. गरुड पुराणामध्ये दाखवल्याप्रमाणे देखावा करण्याचा प्रयत्न केलाय. 80,000 योनीमधून माणसाला मानवी जन्म मिळतो, तर त्यांनी या जन्मामध्ये सत्कर्म करावं आणि विष्णू त्यांना आशीर्वाद देतात. जर कोणी स्त्रियांचं शोषण केलं किंवा महिलांवर अत्याचार केले तर त्यांना गरुड पुराणामधून काय शिक्षा दिली जाते हे देखील दाखवण्यात आलं आहे. एखादा माणूस पैशाच्या लोभापायी लोकांना फसवतो अशा लोकांना गरुड पुराणामध्ये काही शिक्षा आहे ते देखील दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जन्म मृत्यू आणि मृत्यूनंतर माणसाला कसा यमदूत घेऊन जातो जेणेकरून कोणीही पाप करू नये आणि पाप केल्यावर तुम्हाला काय त्रास होईल, तसेच आत्ताच्या पिढीने धर्मासाठी प्रेरित झालं पाहिजे परंतु या सर्व गोष्टींची माहिती देखील नसते. ही सर्व माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. या सर्व गोष्टीतून गणेश भक्त चांगल्या गोष्टी शिकतील आणि चांगली कर्म करायला लागतील हे उद्दिष्ट आहे असं कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलं आहे. माझं नाव पराग विजय मुंडे आणि खेतवाडी खंबाटाले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडीचा राजा याचा मी कार्य करतो. खेतवाडीच्या राजामध्ये आपल्याला संदर्भातली माहिती काय सांगाल, वैशिष्ट्य काय आपल्याला? आपली मूर्ती तर विष्णुरूपी आहे. गरुड आपण गरुड पुराण या कथेवर आपण एक मूर्ती साकारलेली आहे आणि त्याचं हे वैशिष्ट्य आपण जे संकल्पना जी केली आहे त्याच्या मागचं हे सांगतो. गरुड पुराणामध्ये जो बनवायचं कारण, माझं नाव आहे संतोष भिटुकळे, गल्लीचा कार्यकर्ताच आहे. आणि ऍक्च्युली गरुड पुराण बनवण्याचं आणि मूर्ती बनवण्याचं एक कारण होतं की आजच्या ज्या जगामध्ये जे काही वाईट घडत आहे किंवा लोकांचा एकमेकांवर विश्वास उडालेला आहे आणि या गोष्टी गरुड पुराणामध्ये आहेत, त्या मानाने आम्ही गरुड पुराण करण्याचा विचार केला आणि गरुड पुराणप्रमाणे आम्ही ती मूर्ती साकार केली. आता या गरुड पुराणमध्ये जे दाखवल्याप्रमाणे आम्ही हे चित्र काढलेले आहेत, त्याच्यामध्ये काय दाखवलं आहे की एखादा माणूस पैशाच्या लोभापायी लोकांना लुटतात, त्याच्या स्कीम्स वगैरे काढतात आणि लोकांना फसवतात आणि पळून जातात वगैरे, तर त्या लोकांना गरुड पुराणमध्ये काय शिक्षा आहे तर तसं आम्ही त्यांना ते दाखवलंय. नंतर जन्म मृत्यू किंवा मृत्यूनंतर माणसाला कसं यमदूत वगैरे असं ते घेऊन जातात त्याचं पोषण केलेले आहे. त्या तिसरा पहिल्या याच्यामध्ये दाखवलंय की गरुड पुराणमध्ये पाप पुण्याचं एक हे केलं जातं आणि जेव्हा पापी माणूस असतो तेव्हा कसं त्यांना शिक्षा करण्यासाठी नरकात घेऊन जातात ते पूर्ण आम्ही असं पब्लिकला दाखवलंय, जेणेकरून तुम्ही पाप करू नये किंवा पाप केल्यानंतर तुम्हाला काय त्रास होईल या गोष्टीचं, म्हणजे ज्यातून लोक चांगले शिकतील आणि त्यातून मग लोक सत्कर्माला लागतील हेच आमचं मोठे विषय या मंडळाच्या तर्फे.